कसा वाटला सिनेमा? खूपच छान, खूपच रिफ्रेश करणारा वाटला. आणि सगळेच म्हणजे सगळेच टीम, आपण म्हणतो ना की टीम जमून येते तसं. आणि काय ना, नुसतं मनोरंजन मनोरंजन नाही आहे तर विषय आहे असं मला वाटतं. की कुठलंही आपण काही कलाकृती करतो त्यांना काहीतरी विषय असला पाहिजे. तसं ना, एक छान विषय आणि विषयाला धरून ती फिल्म आहे. किंवा ते मनोरंजन जे काय आहे किंवा जे सगळ्याच गोष्टी ना, ते त्या विषयाला धरून शेवटपर्यंत छान बांधल्या गेलेल्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला आवडली ती अशी की जर विचार केला काही गोष्टींबद्दल, तर नुसतं जर वाचलं किंवा नुसतं जर ऐकलं तर ते गोष्टी प्रॅक्टिकल नाही वाटणार, पण पिक्चर बघताना मला त्या कन्व्हिन्स होतात. ही मी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणेन की मी म्हणजे त्या फिल्मचं काय म्हणू आपण, सगळ्यात पॉझिटिव्ह पॉईंट आहे हा की मला कन्व्हिन्स होतात किंवा मला वाटतं की असं घडायला पाहिजे, हे असं व्हायला पाहिजे. आणि हे होतं आहे ते मला कन्व्हिन्स होत राहतं. सगळ्यांची कामं खूप उत्तम झाली आहेत, गाणी मस्त आहेत, मस्ट वॉच. म्हणजे तुम्ही आता यूथ आहात, तुमच्या मागे अनेक मुली आहेत, सगळं आहे, म्हणजे यू लाईक एन इन्स्पिरेशन टू यूथ. तर तुम्हाला मूवी बघितल्यानंतर त्या लोकांना काय सांगावं असं वाटेल? कोणाला? यूथला, सगळ्या जे तुम्हाला खूप जास्त फॉलो करतात. यूथला सांगेन मी एवढंच की एकतर फिल्म जाऊन बघा. दुसरी गोष्ट, शेती हे फक्त पुस्तकात आपल्या जे अभ्यासाला येऊन जातं तेवढंच नाही आहे. शेती शेती म्हणजे एक आपलं आपण त्याच्यावर खूप डिपेंड आहोत त्या गोष्टीवर. तर त्याचं निदान आपल्याला महत्त्व जरी कळलं ना आपल्या लाईफमध्ये की काय आहे त्याचं खरं महत्त्व, या अशा गोष्टींमधून ते कळत असेल तर प्लीज ती मूवी जाऊन बघा. आपल्याला त्याची व्हॅल्यू कळते ना, ती व्हॅल्यू कळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि शेवटचा प्रश्न, तुमच्या आयुष्यातली पोस्टर गर्ल कोण आहे? आई माझी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.